कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र शासनाने मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करताच पहाटेपासूनच लोकांनी पनवेल मार्केट यार्ड परिसरात भाजी खरेदी करण्यासाठी तोबा गर्दी केली होती. शासनाने जीवनावश्यक वस्तू आणि भाज्या विक्री करण्यास परवानगी दिली आहे. अनेकांना घराजवळच सदर वस्तू व भाज्या उपलब्ध होणार आहेत, परंतु पैसे वाचवण्याच्या उद्देशाने अनेक जण आपली वाहने घेऊन भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी आले होते. हीच अवस्था मोहल्ला परिसरातही होती. अनेकांना संचारबंदी व 144 कलम काय आहे याचे गांभीर्य नसल्याने नागरिक बिंदास्तपणे पनवेल शहरासह परिसरात रस्त्यावर उतरले होते. अशा वेळी पोलीस यंत्रणेकडून घरी राहणाऱ्यांचे वारंवार आव्हान करून सुद्धा त्यांच्या आव्हानाची दखल नागरिक घेत नसल्याचे दिसून आल्याने अखेरीस पोलिसांनी आपले दांडुके चालवण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला काय गो खायचं ना? एवढ्या धरला तुमच्यामुळे गाडी परत आणायची नाही रोडवर. याचप्रमाणे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. असा काही प्रकार आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.